नमस्कार, मी चिंकूची मम्मा। चिंकूज मॉमिन किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत थालीपीठ किंवा वडीसाठी लागणारा खमंग असा हिरव्या मिरचीचा खर्डा। चला तर मग रेसिपी पाहूयात। 8 ते 9 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चमचा जिरं, 1/2 इंच आलं, हे आपण पर्ल्स मोडवरती बारीक करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये मी पुन्हा 2 मिरच्या घालत आहे। मिरच्या एकसाथ नाही घातल्या कारण की त्याची आपल्याला पेस्ट नको आहे, आपल्याला खर्डा असं ओबडधोबड हवा आहे। हे पण पर्ल्स मोडवरती बारीक करून घेतलं। आता ह्यामध्ये मी 1 मोठा चमचा कोथिंबीर घालत आहे। हे देखील पुन्हा आपल्याला पर्ल्स मोडवरती बारीक करून घ्यायचं आहे। हे पहा, असा छान आपला हिरव्या मिरचीचा खर्डा तयार झालेला आहे। पर्ल्स मोडवरती बारीक करायचा फायदा हा की मिरचीची अशी बारीक पेस्ट तयार न होता अशी ओबडधोबड असं कुठल्यासारखं तयार होतं। तुम्ही हवं तर टेचून घेऊ शकता, पण ज्यांना मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे त्यांनी हे अशा रीतीनेच पर्ल्स मोडवरती व थोडं थोडं पदार्थ घालून बारीक करून घ्यायचं आहे। म्हणजे खर्डा हा ओबडधोबड तयार होतो, अगदीच हिरव्या मिरचीची पेस्ट तयार होत नाही। हा खर्डा तुम्ही आठवडाभराकरता फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता। हा आपण थालीपीठसाठीसुद्धा वापरू शकतो किंवा मग आपण वडी करणार असाल तर त्यासाठी देखील हा वापरता येतो। आपण ह्यामध्ये अजिबात मीठ घातलेलं नाही आहे। जेव्हा गरज लागेल तेव्हा तेलामध्ये खर्ड्याला अशी फोडणी देऊन घ्यायची आणि आपल्या चवीनुसार आपण मीठ घालायचं। थालीपीठ असो किंवा वडा असो किंवा समोसा असो, त्यात आपण चवीनुसार मीठ घालायची आणि हा फोडणी दिलेला खर्डा आपण आपल्या पदार्थामध्ये, आपण जो पदार्थ तयार करणार आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचा। तुम्ही हा भेंडीची भाजीमध्ये देखील वापरू शकता किंवा ढोकळ्यामध्ये देखील वापरला तर ढोकळा छान लागतो। सोपा असा खर्डा ट्राय करून पहा। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।